गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग चलो क्वेश्चन नंबर 14 ना सॉरी yes, 41 पासून आपले ज्योग्राफीचे क्वेश्चन स्टार्ट होत आहेत क्वेश्चन नंबर uh, फोर्टी वन ओके चलो सो योग्य विधान निवडा तर भारत आशिया खंडात दक्षिण पूर्व गोलार्धात आहे आशिया खंडात आपण कुठे येतो साउथ साउथ एशियन कंट्री आहे ना यस तर दक्षिण पूर्व याच्यात के यांनी कट सांगितले आहे महाराष्ट्र राज्याचे भौगोलिक क्षेत्रफळ किती आहे बघा बरोबर आहे येस हे बरोबर आहे भारताचा पूर्व पश्चिम विस्तार टू नाईन डबल थ्री किलोमीटर आहे तर यस आणि नॉर्थ साऊथ केवढा येतो नॉर्थ साऊथ विस्तार थ्री टू वन फोर किलोमीटर तर हे पण बरोबर आहे यस कधी हेच विधान तुम्हाला विचारलं की पर पूर्व पश्चिम विस्तारापेक्षा उत्तर दक्षिण विस्तार जास्त आहे बरोबर आहे यस तर हे पण बरोबर असणार आणि बघा क्षेत्रफळाच्या दृष्टी महाराष्ट्रात राज्याचे भौगोलिक क्षेत्रफळ महाराष्ट्र राज्याचे बघा आणि क्षेत्रफळाच्या दृष्टीने आपण कितव्या रँकवर रा, येतो भारतामध्ये सगळ्यात जास्त क्षेत्रफळ कोणाचं आहे राजस्थान या त्याच्यानंतर मध्य प्रदेश आणि त्याच्यानंतर येते महाराष्ट्र ओके चलो सो ऑप्शन बी आणि सी हे बरोबर दिलं आहे तर ब आणि क हे योग्य आहे ओके चलो सो नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊयात आपण आता Yes, आता धातूच्या जोड, ओके जिल्हा दिला आहे आणि कोणत्या धातू कोणत्या जिल्ह्यात आढळतात ते दिलेलं आहे आता इथे बघणार तुम्ही भंडारा व नागपूर ओके इथे काय आढळत आहे मॅगनीस ठीक आहे एक मिनट एक पॉइंट इथे लक्षात ठेवा ना तुम्ही पहिले हे आपण तर डिस्कशन करूयास पण जेव्हा पण तुम्ही खनिज संपत्ती अभ्यास करतात ना जॉग्रफीमध्ये तर एक पॉइंट लक्षात ठेवायचं ना की महाराष्ट्रमध्ये जे खनिज संपत्ती जे आहे जास्त कॉन्सन्ट्रेटेड किंवा किंवा आपण एक वाक्य वाचतो की आपल्या महाराष्ट्रामध्ये खनिज संपत्ती याचं जो वितरण आहे हे कसं आहे विषम स्वरूपाचं कसं आहे विषम स्वरूपाचं आहे बरोबर का विषम बिकॉज इट इज कॉन्सन्ट्रेटेड इन ईस्टर्न महाराष्ट्र आणि सदर्न महाराष्ट्र बरोबर बाकी पूर्ण महाराष्ट्रभर आपल्याला खनिज संपत्ती आढळते का नाही आढळते बरोबर फक्त पूर्व महाराष्ट्र आणि दक्षिण महाराष्ट्र म्हणून आपण वाक्य का लिहितो का वितरण कसं आहे विषम स्वरूपाचं आहे बरोबर आता इथे पण का हे वितरण असं आहे बिकॉज आपला कधी आपण बघतो म्हणजे महाराष्ट्राचं ऑलमोस्ट नाईन्टी पर्सेंट हा भाग जो आहे हा कोणी व्यापलेला आहे पठाराने पठार्थ इथे खडक कोणते येतात अग्निजन्य खडक येतात बरोबर ते अग्निजन्य खडकाचे इथे पण ज्या भागामध्ये जिथे जास्त रूपांतर झालेलं आहे म्हणजे जिथे तुम्हाला रूपांतरित खडक जास्त बघायला मिळेल तिथे तुम्हाला आपली खनिज संपत्ती आढळते क्लिअर ओके आता इथे पण एक पॉईंट लक्षात ठेवा काही खनिज जे आपण म्हणतो ना की आपला महाराष्ट्रामध्ये चंद्रपूर हा जो जिल्हा आहे खनिज संपत्तीच्या दृष्टीने सगळ्यात जास्त संपन्न ओके सगळ्यात जास्त संपण पण तसंच आपण बघा नागपूर हा भाग बघतो तुम। नागपूरमध्ये तुम्हाला लोह खनिज पण आढळतो मॅगनीज पण बरोबर परत हे पण आढळतं आहे की नाही मग इथे कसं लक्षात ठेवायचं ऍक्च्युअली कधी मॅपिंग बेस्ड क्वेश्चन आलं तुम्हाला किंवा तालुक्यांवर धरून प्रश्न विचारला गेलं तर थोडंसं काय लक्षात ठेवायचं ना की जे पण नागपूर जिल्हा जो असेल राईट आता इथे मी मी इथे रॉंग काढते आहे इथे इथे नागपूर जिल्हा जो असेल इथे उत्तर जो भाग असेल नागपूरचा जो उत्तर भाग असेल जिल्ह्याचा जो उत्तर भाग असेल इथे जास्त कोणाचे संचयन बघायला मिळेल तुम्हाला मॅगनीजचे कोणाचे मॅगनीजचे मंगलचे आणि दक्षिण भाग म्हणजेच जे पण आपलं नागपूर जिल्ह्याचा जो दक्षिण भाग आहे तिथे तुम्हाला लोह खनिजाचे साठे बघायला मिळेल क्लिअर सगळ्यांना ओके तर एवढे एक पॉइंट लक्षात ठेवा कारण की हे बघा इथे भंडारा नागपूर मॅगनीस ओके okay. यवतमाळ चंद्रपूर नागपूर इथे काय बघायला मिळेल तुम्हाला हॅमेटाईट आता हॅमेटाईट काय okay. आहे सॉरी चून चुनखडी ओके चुनखडी यवतमाळ सर्वात जास्त काय आहे चुनखडीच्या बाबतीत okay. अग्रेसर सर्वात जास्त साठे जे आपण बघतो चुनखडीचे कुठे बघायला मिळेल तुम्हाला यवतमाळ इथे पण खास मोठे साठे कुठे आहे वणी कुठे आहे वन ओके त्याच्यानंतर सिंधुदुर्ग ठाणे बॉक्साइट यास बॉक्साइट हे फक्त आपल्याला कुठे बघायला मिळतं पश्चिम किनारपट्टी किंवा जे पण कोकणातले आपले जिल्हे आहेत ना तिथे तुम्हाला काय बघायला मिळेल बॉक्साईट का कारण बॉक्साईट कुठे आढळतो जिथे जास्त पावसाचे क्षेत्र असतात तिथेच काय आढळतं तुम्हाला बॉक्साईट क्लिअर आणि नागपूर चंद्रपूर लोह खनिज परत लोह खनिज झालं ओके सो हे एक लक्षात ठेवायचं आहे चलो मॅग्नीस याला मंगल पण तुम्ही लिहून टाका कधी मंगल विचारलं तर मॅग्नीस मंगल एकच राईट चलो तर उत्तर काय येणार तुमचं ऑप्शन टू इज द आन्सर नेक्स्ट क्वेश्चन आता पुढे दिलेल्या घाटांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे योग्य क्रम सांगा तर काय येणार आहे काय विचारलं तुम्हाला उत्तरेकडून दक्षिणेकडे बरोबर थळघाट है ना यस त्याच्यानंतर इथे बोरघाट मुंबई पुणे एक्सप्रेस वे जो जातो किंवा ट्रेन जी जाते आ, ते पोरघाट मधन जाते बरोबर थळघाट थळघाट कसारा घाट जे आपण म्हणतो ना नाशिक मुंबई याला जोडते ते त्याच्यानंतर येते पालघाट आणि त्याच्यानंतर इथे सनकोटा घाट आता ही जी पालघाट आहे ना लक्षात ठेवा ही जी पालघाट आहे ना ही पश्चिम घाटातील जे आपण म्हणतो ना पालघाट पश्चिम घाटाची सलगता कोण नष्ट करते पालघाट बरोबर म्हणजे पालघाटच्या दक्षिणेला आपण काय म्हणतो दक्षिण सह्याद्री काय म्हणतो त्या भागाला दक्षिण सह्याद्री तर ही जी आपल्याला कधी तुम्हाला विचारलं की पश्चिम घाटाची जी सलगता आहे पश्चिम घाट म्हणते मी सह्याद्री नाही कारण सह्याद्री आपण महाराष्ट्र आणि गोवाच्या स्टेजला आपण सह्याद्री म्हणतो बरोबर पश्चिम घाटाची सलगता जी आहे लक्षात ठेवा सोळाशे किलोमीटर लांबीचा जो विस्तार आहे ना पश्चिम घाटाचा तर त्याची सलगता नष्ट करते पालघाट ठीक आहे ते पालघाट आहे त्याच्या खाली येते सनकुटा ठीक आहे तर उत्तर काय येणार तुमचं ऑप्शन थ्री इज द आन्सर ओके क्वेश्चन नंबर फोर्टी फोर नाव झाडांच्या उपयोगाबाबत योग्य नसलेली जोडी म्हणजे चुकीची जोडी निवडा इन करेक्ट वन ठीक आहे तर खैर खा काथा बनवण्यासाठी बरोबर हिरडा रंग उद्योगात उपयोग होतो तसंच हिरडाचा वापर औषधी गुणधर्म पण आहे त्याला यस कलम व हळदू बॉबिन्स कपडे उद्योगासाठी ठीक आहे आणि सेमल विड्या तयार करण्यासाठी विड्या तयार करण्यासाठी कोणते लिव वापरतात तेंदू तेंदूचे लहानपणापासून आपण शालेय पुस्तकात वाचलेलं असतं ते राईट तर तिथेच तुमचं झालं असेल आता सेमल याचा वापर बघा याला बरच औषधी गुणधर्म पण आहे सेमलला ला आणि लक्षात याला सिल्क ट्री पण म्हणतात रेड सिल्क ट्री कारण याचा जो फुल असतो ना तशाच प्रकारचा असतो आणि याचा वापर अजून जी आगपेट्या बनवतात ना माचेस आगपेट्या बनवण्यासाठी पण सेमल याचा वापर केला जातो अगेन याला औषधी गुणधर्म पण खूप आहे सैमलला लक्षात ठेवा ओके नेक्स्ट क्वेश्चन ना उष्णकटिबंधीय सदाहरित वने महाराष्ट्रात कोठे आढळतात सदाहरित एव्हरग्रीन ट्रॉपिकल एव्हरग्रीन फॉरेस्ट हे कुठे बघायला मिळेल तुम्हाला इथे सिंधुदुर्ग सावंतवाडी ओके इथे आता इथे बघा इथे आपल्याला कोकण घाट माता सातपुडा पर्वतरांग हे पण दिसतंय ना Yes, इथे पण आपल्याला वाटू शकतं कारण इथे पण पावसाचे प्रमाण जास्त आहे असं बघायला गेलं पण बघा घाट माथ्यावर तेच कोणते बघायला मिळते नीम सदाहरित काय बघायला मिळते नीम सेमी एव्हरग्रीन ओके okay, सातपुडा पर्वतरांग सी ठीक आहे तर याचं उत्तर काय येणार आहे फक्त अ ऑप्शन टू इज द आन्सर सावंतवाडी ओके okay, नेक्स्ट क्वेश्चन नाव जिल्हा पुनर्रचने संदर्भात योग्य विधान निवडा शेचाळीसवा प्रश्न आहे हे, हे यस आणि हा ठीक आहे शेचाळीसवा रत्नागिरी जिल्ह्यातून सिंधुदुर्ग वेगळा झाला त्यावेळेस मुख्यमंत्री अंतुले होते यस आता रत्नागिरी जिल्ह्यातून सिंधुदुर्ग हे कोणत्या वर्षी वेगळे झाले सिन्स नाइनटीन एटी वन कोणत्या वर्षी एक मे एकोणावीसशे एक्क्याऐंशी आणि ह्याच दिवशी हे दोन जिल्हे बघा रत्नागिरीमधनं सिंधुदुर्ग निघाला अजून त्या दिवशी कोणते अजून नवीन जिल्हा तयार झाला होता औरंगाबादमधनं जालना जिल्हा निघाला होता बरोबर सेम डे है ना यस आणि नेक्स्ट अकोल्यातून वाशिम जिल्हा अठ्ठ्याण्णव साली हा अठ्ठ्याण्णव वीच फर्स्ट जुलै कोणती तारीख होती ती एक जुलै एकोणावीसशे अठ्ठ्याण्णव साली वेगळा झाला त्यावेळेस मुख्यमंत्री मनोहर जोशी होते हे पण बरोबर आहे आणि याच दिवशी अजून कोणता जिल्हा तयार झाला होता धुळे जिल्ह्यातनं नंदुरबार बरोबर आता राज्यसेवामध्ये एक प्रश्न नाही खूप गोंधळ गेला आहे टू ट्वेंटी बघितला असेल प्रश्न सगळा गोंधळ आहे तो ऑप्शन पण आयोगने चुकीचं दिला आहे काय होते काय माहिती जॉग्रफी पॉइंट ऑफ व्ह्यू बघितलं तर टू थर्टी फाईव्ह तालुके हिस्ट्रीच्या जुन्या पुस्तकामध्ये बघितलं तर टू ट्वेंटी नाईन तालुके आणि तो प्रश्न इतिहासमध्ये विचारलाय आता आयोगने ॲक्च्युली आम्ही ते जॉग्रफीमध्ये डिस्कस केला मी पण तो इतिहासमध्ये पण चला ते पण पकडलं तरी ऑप्शन मध्ये त्यांनी परत जिल्हे आणि तालुके टू ट्वेंटी नाईन आणि असं दिलं आहे आता काय उत्तर देते काय माहिती आयोग पण असं असं काढायला गेले आता जॉग्रफीच्या पॉइंट ऑफ व्ह्यू आम्ही जेव्हा बघतो तो टू थर्टी तालुके निर्मितीच्या वेळेस बघतो सो so, इथे जरा थोडंसं बी केअरफुल परीक्षामध्ये जेव्हा जाणार तुम्ही तालुके वगैरे बघून जावा कारण राज्य okay, so, आता राज्यसेवामध्ये पण विचारलं आहे तसं ओके चलो सो नेक्स्ट आता महाराष्ट्रातील बेटांचा क्रम दक्षिणेकडून उत्तरेकडे लावा <coughs> दक्षिणेकडून उत्तरेकडे ओके फ्रॉम साऊथ टू नॉर्थ ठीक आहे तर काय येते बघा कासा बरोबर घारापुरी मळ आणि अजंदेव हे खूप जवळजवळचे घेतले गेले आहेत ॲक्च्युली दक्षिणेकडून आपण प्र काय विचार करतो की सा सिंधुदुर्गपासून दिली असते पण हे एक दोन जिल्ह्यांमध्येच दक्षिणेकडून उत्तरेकडे विचार आहे तर ऑप्शन वन इज द आंसर हे मॅपिंग बेस्ड क्वेश्चन आहे जरा खाड्या घाट बेट यांचं क्रम किंवा हे नकाशे बघून जाणार सगळेजण कंबाईन साठी खूप महत्वाचं आहे बरोबर येस तो याला काही जास्त आता इथे माप आपण घेऊ शकत नाही म्हणून मी एवढं सांगते आहे आता ठीक आहे पुढे एखादा आपण घेऊयात नकाशावर प्रश्न पुढे नेक्स्ट टेस्टला राईट नागपूर विभागातील धार्मिक पर्यटन स्थान निवडा तर नागपूर विभागातील ठीक आहे येस तर भू शुंड गणेश रक्ताश्रम दगडात आहे ते येस कुठे आहे भंडारा यस भंडारा येतं नागपूर डिव्हिजनमध्ये येस म्हणजे हे येणार उत्तर येस शेगाव गजानन महाराज आणि शेगाव कोणत्या जिल्ह्यामध्ये येतं बुलढाणा बरोबर येस हे येणार का मग नाही आहे तर हे नाही येणार महाकाली मंदिर अचलेश्वर हे कुठे आहे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कुठे आहे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये म्हणजे हे येणार बरोबर येस मुर्तुजापूर गाडगे महाराज मुर्तुजापूर कुठे येत आहे अकोला हे येत आहे का मग नागपूर डिव्हिजन मध्ये अकोला येत का नागपूर विभाग नाही येत राईट पवनार भावे विनोबा भावेचा आहे तिथे यस पवनार आश्रम पण म्हणतो आपण वर्धा यस यस तर धार्मिक पर्यटन मध्ये अ क आणि ई उत्तर यायला पाहिजे तर ऑप्शन थ्री इज द ओके okay? चला आता पुढचा क्वेश्चन खालील राष्ट्रीय उद्याना संदर्भात कोणते विधान योग्य नाही योग्य नाही विचारलं आहे राईट yes. नवेगाव राष्ट्रीय उद्यान गोंदिया येथे आहे आहे गोंदिया yes, नवेगाव राष्ट्रीय उद्यान येस yes. आणि कोणत्या तालुक्यामध्ये येत आहे अर्जुनी मोरगाव कोणत्या तालुक्यात येत आहे अर्जुनी मोरगाव म्हणजे कसं आहे ना अशा आपण जेव्हा टॉपिक खास तालुके लक्षात राहत नाही जे आपण खास तालुके घेऊन बसतो तर पण असे जेव्हा पॉइंट्स येतात ना तर राष्ट्रीय उद्यान गोंदियामध्ये आहे पण एक्झॅक्टली तिथे बघून घ्या कोणत्या तालुक्यात ऍटलीस्ट तो तालुका तुमच्या डोक्यात फिट होऊन जातो आणि असं रिलेटेड जेव्हा क्वेश्चन येतं तर तुम्ही कन्फ्युज होत नाही क्लिअर चलो त्याच्यानंतर ताडोबा आय आयसीएनच्या दुसऱ्या वर्ग वर्गवारीमध्ये या राष्ट्रीय उद्यानात समावेश होतो बघा ताडोबा हा जो आहे किंवा राष्ट्रीय उद्याने जे पण नॅशनल पार्क असतात ना हे नॅशनल पार्क जे असतात ना यांना सी एनच्या कोणत्या याच्यामध्ये घेतलं जातं सेकंड याच्यामध्ये क्लिअर सगळ्यांना ओके तर हे बरोबर आहे सगळेच राष्ट्रीय उद्यान फक्त ताडोबा नाही लक्षात ठेवा सगळे राष्ट्रीय उद्यान तर हे पण बरोबर आहे गुगामल राष्ट्रीय उद्यान अमरावती जिल्ह्यात रामटेक तालुक्यात आहे हे बघा गुग्गामल हे अमरावती जिल्ह्यामध्ये आहे बरोबर पण ते रामटेक तालुक्यात आहे का नाही पहिली गोष्ट तर रामटेक हे तालुका नागपूरमध्ये आहे ते तर नाहीच आहे अमरावतीमध्ये राईट तर रामटेक नाही हे कोणत्या तालुक्यामध्ये येते धारणी कोणत्या तालुक्यात ता? येतं धारणी अमरावती जिल्ह्यात तर आहे पण दॅट इज ए धारणी तालुका ओके म्हणून क हे चुकतो अ आणि ब हे योग्य आहे सो काय उत्तर येईल याचं मग फक्त अच्छा योग्य नाही विचारलं ना हां हां हा यस ऑप्शन वन इज द आन्सर ओके चलो नेक्स्ट आता स्थानिक वारे याबाबत योग्य विधान निवडा ओके okay? ग्रेगल अर्जेंटिना उरुग्वे हे स्थानिक वारे हे हवामान शास्त्राचा प्रश्न आहे स्थानिक वारे युजली कधी आपण बघायला गेलो ना राज्यसेवा बघा राज्यसेवामध्ये रिपीटेडली स्थानिक वारे पण प्रश्न आहे इवन या वर्षी पण विचारलं आहे त्यांनी सो so, आपण थोडंसं त्या हिशोबाने इकडे त्यांनी क्वेश्चन घेतला असेल हे क्वेश्चन्स मी नाही काढलेले आहेत आज ठीक आहे सो so, त्या हिशोबाने त्यांनी इकडे हा क्वेश्चन घेतला असेल तर थोडंसं स्थानिक सा वाऱ्याचं मॅपिंग बघून जा मॅपिंग केलं कोणत्या देशात कोणते स्थानिक वारे राहतात एवढं केलं तरी इट्स इनफ तेवढंच विचारतात तुम्हाला ओके okay? किंवा याच्यावर अजून एक प्रश्न कसा विचारला जाऊ शकतो विसंगत पर्याय निवडा का कारण की स्थानिक वारे आपण उष्ण आणि शीत असं वर्गीकरण करतो बरोबर विसंगत पर्यायामध्ये तुम्हाला चार वारे दिले असतील चार पैकी तीन शीत असेल एक उष्ण असेल मग विसंगत कोणता येणार जो उष्ण वारा आहे ते राईट सो तेवढा एक पद्धत करून जाणार राईट तर ग्रेगल अर्जेंटिना उरुग्वे कमॉन बरोबर आहे हे योग्य विधान नाही ठीक आहे बोरा युरोप इटली ग्रीस आहे का बोरा युरोपमध्ये वाहतात हे यस अतिशय शीत वारे असतात या वाऱ्यांबरोबर बर्फाचे तुकडे पण बाहेर पडत असतात लक्षात ठेवा यस स्ट्रॉल फ्रान्समध्ये आहे येस हे पण बरोबर आहे तर हे लक्षात ठेवणार ओके आणि हे जे आहे ग्रेगल हे लक्षात युरोप युरोपमध्ये वाहतात हे पण सो हे अर्जेंटिना उरुग्वे हे तर दक्षिण अमेरिका खंडातले देश आहे ते हे येणार नाही तर ब आणि क हे उत्तर बरोबर आहे ऑप्शन थ्री इज द आन्सर ओके नेक्स्ट क्वेश्चन आता दक्षिणेकडून उत्तरेकडे असणाऱ्या गाळाच्या योग्य क्रम सांगा ओके आता बघा इथे काय दिले तुम्हाला हे जे दिलेत ना गाळाच्या योग्य क्रम हे खादर भांगर तराई हे तुम्ही कुठे वाचतात जेव्हा उत्तर भारतीय मैदानी प्रदेश जेव्हा वाचतात तिथले भूरुपांमध्ये किंवा गाळाच्या मैदानामध्ये हे वाचतात राईट तर खादर म्हणजेच काय असतो नवीन गाळ खादर म्हणजेच काय असतो न्यू सेडिमेंट रोज नदी बरोबर जो गाळ येतो ना त्याला आपण म्हणतो खादर राईट भांगर म्हणजेच काय असतं जुना गाळ ओल्ड सेडिमेंट आणि हा बहुतेक करून नदीच्या काठावर साठलेला असतो जुना गाळ राईट आणि तराई हा एकदम सूक्ष्म गाळ असतो काय असतो एकदम सूक्ष्म गाळ जो नदी बरोबर पुढे वाहून गेलेला असतो आणि एक अजून एक असतो भूस्वरूप किंवा एक गाळ त्याला आपण म्हणतो भाबर काय म्हंटलं जातं त्याला भाबर हे बघा लक्षात ठेवा भांगर वेगळा आहे भाबर वेगळा आहे भांगर काय सांगितलं जुनं गाळ आणि भाबर काय असतं ना की काय ना आता हे हिमालय राईट इथनं या जेव्हा वरतून जेव्हा नद्या खाली उतरतात यांच्या बरोबर खूप सारा गाळ असतो आणि हा गाळ मोठे दगड गोट्यांपासनं कणांपासून सगळ्या आकारांचा गाळ असतो बरोबर जेव्हा हे उतारावरन मैदानात नदी उतरते लक्षात ठेवा तर इथे जेव्हा पायथ्यालगत जेव्हा नदी येते ना तर जो पण मोठा गाळ असतो नदीच्या बरोबर आलेला हा मोठा गाळ कुठेच असतो पायथ्या लगत आणि लक्षात आणि याला आपण काय म्हणतो भाबर काय म्हणतो याला आपण भाबर आणि या भागामध्ये नद्या काय होतात छोटे प्रवाह काय होतात लुप्त होऊन जातात खडक असतात ना यांची कशी असते जास्त म्हणून नद्या इथे काय होतात लुप्त होतात परत या नद्या पुढे जेव्हा जसं पुढे या नद्याचा नदीचा प्रवाह पुढे जाणार तर काय असणार त्याला सूक्ष्म गाळ पुढे पाणीने वाहून नेलेला असतं यस सूक्ष्म सूक्ष्मगाळ परत हे प्रवाह तरही मधन गायब होतात व्हायला लागतात आणि म्हणून तराई हा भाग कसा असतो दलदलसारखा कसा असतो दलदलसारखा आणि भाबर हा भाग कसा दिसतो तुम्हाला कोरडा का कारण नद्या इथे लुप्त झालेले असतात आता हे दोन तर समजले भाबर आणि तराई भाबर हा मोठा गाळ तराई एकदम सूक्ष्म गाळ अजून इथे आपण दोन टर्म्स कोणते बघत आहोत खादर आणि भांगर खादर हा रोज जो नवीन गाळ आणतील ते आहे आणि भांगर हा जुना काळ आहे तर इथे आपल्याला काय बघ सांगितलं आहे दक्षिणेकडून उत्तरेकडे बरोबर यस तर भांगर आणि मग इथे खादर ओके तर उत्तर काय असणार तुमचं ऑप्शन थ्री इज द आन्सर ओके याची मी डायग्राम वाटलेस तुम्हाला शेअर करेल ग्रुपवर सरांच्या याच्यावर आपण मी सरांना शेअर करेल ती डायग्राम व्यवस्थित करून जातो मी तर तुम्हाला कायमचं कन्फ्युजन निघून जाणार राईट ओके okay, चलो महाराष्ट्रातील किल्ले संदर्भात अयोग्य जोडी निवडा हा खूप कन्फ्युजिंग टाकलेला आहे इवन मी पण कन्फ्युज झाली होती नरनाळा कर्नाळा ते जसं टंग ट्विस्टर नसते का कच्चा पापड पक्का पापड मी पाच मिनिटं घेतले या प्रश्नाला खरं सांगायला गेले तर नरनाळा कर्नाळा खरंच खूप चांगलाच क्वेश्चन आहे हा यस तर महाराष्ट्रातील किल्ले रायगड नरनाळा रायगडला कोणता आहे कर्नाळा आहे ना यस आणि हे पक्षी अभयारण्य आहे महाराष्ट्रातला पहिला पक्षी अभयारण्य Yes. अकोला कर्नाळा नाही अकोल्यात कोणता आहे नरनाळा सी तर अयोग्य अ आणि ब हे तुमचं लगेच कळत आहे आणि ठाणेला अरनाळा अर्नाळा हे एक सागरी किल्ला आहे हम्म यस yes. ठाणे हा पालघर ठीक आहे पण आता यांनी इथे हे घेतलं आहे तर हे एक सागरी किल्ला आहे लक्षात ठेवा जलदुर्ग तुम्ही म्हणू शकता ओके नेक्स्ट आता खालीलपैकी कोणते कार्य नदीच्या युवा अवस्थात घडतात आता नदीच्या युवा अवस्थामध्ये तर हे बघा नदीच्या तीन अवस्था असतात हे कोणी सांगितलं होतं डेव्हिस डब्ल्यू एम डेविसने हे सांगितलं आहे डब्ल्यू एम डेविस की नदीला तीन अवस्था आहेत तिथे तुम्हाला विचारलंय युवा अवस्था युवा अवस्था म्हणजेच काय जिथे नदीचं उगम होतो ना नदीचं जिथे उगम होतो तिथून जी पर्वतीय प्रदेशामधनं जी अति वाहत असते त्याला आपण म्हणतो युवा अवस्था आणि लक्षात ती मैदानी भागात जेव्हा उतरते त्याला आपण म्हणतो प्रौढ अवस्था आणि जेव्हा नदी समुद्राला भेटत असते त्या भागाला आपण म्हणतो वृद्ध अवस्था अशा तीन अवस्था आहेत राईट तर बघा युवा अवस्थामध्ये मध्ये नदीकडे पाणीचे प्रमाण जास्त असते का नसते तुम्ही उगमाजवळ नदीला असं मोठे बघितले का खूप छोटस उगम असतो ना एकदम छोटं उगम असत पाण्याचे प्रमाण खूप कमी पर्वतीय प्रदेशात वाहत म्हणून तिचा वेग कसा असतो खूप जास्त आता वेग जास्त पर्वतीय प्रदेशामधन उतरत तिच्याकडनं अपक्षरण कार्य जास्त होतं कोणते कार्य जास्त होते अपक्षरण आता तिथे तर ती अपक्षरण कार्य करत आहे पर्वतीय भागात उतार खूप जास्त असल्यामुळे तिथे काय संचयन होईल का, हो का। ते तर सगळं निसटून खालीच जाणार आहे ना नदी बरोबर तिथे संचयन कार्य होते का नाही होते आता तुम्ही हे बघा नदीचा आकार इथे मोठा असतो नाही उगमा जवळ नदीचा एकदम छोटा कुंड वगैरे असंच बघायला भेटत की नाही आपल्याला तर हे पण नाही आहे राईट वेग थोडा मंद असतो नाही वेग खूप जास्त असतो बरोबर का कारण ती पर्वतीय प्रदेशामधनं खाली उतरते ना तो वे तो. तर वेग जास्त असतो क्षरण जास्त तर निक्षेपण नसतं बरोबर निक्षेपण ती करतच नाही ते ती फक्त काय करते घासते कारण जोर जोरात उतरते ना तर ती काय करते झीज करत जाते खडकांची तर ती काय करते इरोजन शरण जास्त करते निक्षेपण ह्या भागात होतच नाही राईट तर क फक्त तुमचं तु okay? तु okay? उत्तर येणार तर ऑप्शन टू इज द आन्सर ओके तर एवढे एक लक्षात ठेवायचं आहे आणि म्हणून युवा अवस्थामध्ये नदीच्या युवा अवस्थामध्ये फक्त अपक्षरण कार्यातून निर्माण होणारीच भूरूप तुम्हाला बघायला मिळेल ओके नेक्स्ट आता खालील हवामान स्थितीचा म्हणजे उत्तर गोलार्धाचा विचार करा ही हवामान स्थिती उत्तर गोलार्धाची दिलेली आहे जानेवारी yes, टू डिसेंबर प्रत्येक महिने दिले आहेत तापमान दिलं आहे बघा आणि पर्जन्य दिलेले आहेत ठीक आहे आता याचं कधी आपण पूर्ण तापमान बघितलं जानेवारी फेब्रुवारी विंटर्स ठीक आहे डिसेंबर बघा विंटर खूप कमी तापमान आहे है? है आता आपले महाराष्ट्राची पण तशी स्थिती आहे ऍक्च्युअली महाराष्ट्रामध्ये पण धुळे जिल्ह्यात तीन डिग्री फोर डिग्री असे सेंटीग्रेड टेम्परेचर आता खूप थंड झालेलं आहे राईट हे पण कायम असं असतं या भागामध्ये लक्षात ठेवा यस पण परत तुम्ही बघा मे जून मध्ये टेम्परेचर वाढलेलं आहे ते जुलै ऑगस्ट सी टेम्परेचर आहे यस ठीक आहे आणि इथे आपण बघित बघा उष्ण वाळवंटी भागामध्ये एवढं टेम्परेचर याच्यापेक्षा जास्त असतं ना इवन विश्ववृत्तीय प्रकारच्या हवामानमध्ये टेम्परेचर असं असेल ना आउट विश्ववृत्तीय भागामध्ये तर तापमान जानेवारी टू डिसेंबर कायम टेम्परेचर कसं का असतो जास्त असतो एवढं कमी तिथे होतच नाही म्हणजे तुमचा ऑप्शन हा कट झाला कट झाला टेम्परेचर हा घटक बघितला तरी तुमचं विश्ववृत्त प्रकारचे ताप गेला प्रकार हवामान कट का कारण विश्ववृत्ती प्रकारच्या हवामानमध्ये बाराही महिने तापमान कसं असतं जास्त असतो का तिथे जास्त असतो कारण की आपण जेव्हा आपली ही पृथ्वी काढतो तर विषुववृत्तावर वर्षभर सूर्यकिरण कसे पडतात लंबरूप कसे पडतात लंबर म्हणून ते टेम्परेचर कसं असतो जास्त क्लिअर चलो सो आणि ते हिवाळा राहत नाही त्याच्यामुळे एवढं कमी टेम्परेचर होतं नो उष्ण वाळवंटी प्रकार उष्ण वाळवंटी मध्ये हे टेम्परेचर जे आपण बघतो ना मे जून जुलै ऑगस्ट एवढं एवढं नसतंच तिथे बेचाळीस त्रेचाळीस एवढं डिग्री टेम्परेचर बघायला मिळेल तुम्हाला राईट सो हे पण तुमचं झालं येस टेम्परेचर भरना ना मी अजून पर्जन्यचा सेक्शन घेतलेलाच नाही राईट यस मान्सून टाईप ऑफ मॉन्सून टाइप ऑफ मध्ये तुम्ही इथे काय बघणार आता पर्जन्य टाईप ऑफ मध्ये तुम्हाला रेनफॉल कधी बघायला मिळतं जून जुलै पासून सुरुवात करा ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर खूप जास्त पाऊस पडतो का नाही पडत बरोबर यस yes. तर इथे तुमचं एक कट ऑफ केलं किंवा सिम्पल तुम्हाला बेसिक आयडिया पण असेल तरी तुमचं उत्तर काय यायला पाहिजे चिनी प्रकारचे हवामान कारण यांनी इतर जे ऑप्शन दिले इतके त्याच्यामध्ये कॅरेक्टरिस्टिक्स आहेत ना की विषयवृत्त टेम्परेचर एवढं येतच नाही म्हणजे तुमचा कट झाला मान्सून प्रकार रेनफॉल इथे बघितलं तुमचं कट झालं उत्तर उष्ण वाळवंट ओके तर उत्तर काय ते तुमचं चिनी प्रकारचे हवामान ओके चलो सो so, नेक्स्ट आता आता इथे पर्जन्यचा पण आपण तक्ता बघून घेऊयात बघा रेनफॉल सेंटीमीटरमध्ये दिलेलं आहे हे येस बघा रेनफॉल थ्रू थ्रूआउट इयर थोडी थोडी रेनफॉल आहे खूप जास्त रेनफॉल दिसते का तुम्हाला इथे नाही खूप जास्त नाही आहे ठीक आहे हेच विषयवृत्तीय प्रकारामध्ये तुम्हाला वर्षभर रोज जास्त पाऊस बघायला मिळेल शंभर सेंटीमीटर ही रेंज बघायला मिळते आणि काय म्हणतात मान्सून टाईपमध्ये तुम्हाला ह्या भागात जास्त ह्या ह्या पिरियडमध्ये जास्त रेनफॉल बघायला भेटलं असतं ओके चलो सो नेक्स्ट क्वेश्चन आता दिलेल्या नकाशात खालीलपैकी कोणत्या समुद्र प्रवाहाची जोडी दर्शवली आहे ओके कोणती आता बघा हे पण खूप इम्पॉर्टंट आहे याचा पण तुम्ही ओशन करंट्सचा तुमच्या जे पण नकाशाचे पुस्तक असेल तुमच्याकडे नवनीत वगैरे तर ही करंट्स व्यवस्थित करून जायचे नकाशे व्यवस्थित करून जायचे कारण नकाशावरच आधारित प्रश्न विचारलेले असतात आणि इथे पण ओशन करंट्सचं पण आपण दोन प्रकारे वर्गीकरण करतो बरोबर एक उष्ण आणि एक शीत ओके चलो सो याच्यात तुम्ही बघणार आता हे कॉन्टिनेंट कोणता दिसतो तुम्हाला कमॉन हा कॉन्टिनेंट कोणता दिसतो आहे हा कोणता खंड दिसतोय कधी तुम्ही डायग्राम बघताय तर कोणता खंड आहे हा आफ्रिका यस ठीक आहे चलो आता आफ्रिका खंडाला इकडे कोणतं ओशन येणार कोणता ओशन येणार हा अटलांटिक येस अटलांटिक आलं येस इकडे आफ्रिका खंडाचा इकडे कोणतं ओशन येतं महासागर हिंद महासागर येतं येस इंडियन ओशन येस चलो आता आपण याच्यावर उत्तर काढू बरोबर राईट चलो तर इथे काय येणार आहे हे जे तुम्हाला दिसत आहे ना दिस इज अ बँक्वेला आणि आहे गिनी ओके okay. क्लिअर सगळ्यांना बँक्वेला आणि हे गिनीचे क्लिअर आणि बेनगुला हा कोणता करंट आहे शीत शीत सागरी प्रवाह आहे आणि तो बघा कुठे दिसतोय तुम्हाला या शीत सागरी प्रवाह आणि याच्याचमुळे या शीत सागरी प्रवाहामुळे ह्या भागामध्ये आफ्रिकेच्या ह्या भागामध्ये तुम्हाला वाळवंट बघायला मिळतो काय बघायला मिळतं वाळवंट बोत्सवानाचा वाळवंट का, का कारण की इथनं हा शीत प्रवाह जातो अँटी सायक्लॉनिक कंडिशन प्रत्य आवर्ती परिस्थिती निर्माण होते आणि प्रत्य आवर्त परिस्थिती काय दर्शवते तुम्हाला शुष्कता काय दर्शवते शुष्कता त्याच्यामुळे क्लिअर सगळ्यांना त्याचं उत्तर आहे हेच हे कधी इथे अगुलास अगुलास ऑप्शन तीन दिलेलं आहे ना जे तुम्हाला हे अगुलास तुम्हाला कुठे बघायला मिळेल ह्या भागामध्ये क्लिअर ओके चलो आता नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया तर अशा प्रकारे करून जा थोडस याच आता विज्ञानाचे क्वेश्चन्स जॉग्रफी झाला आपला आता विज्ञान फिफ्टी सिक्स येस hmm? yes. uh, अनुसिद्धांत विषय uh, नाही फिफ्टी सिक्स खालील uh, विधानपैकी स्थायूबाबत योग्य विधान निवडा स्थायू सॉलिड मॅटर पहिलाच चॅप्टर केमिस्ट केमिस्ट्रीचं तुम्ही वाचत असतात राईट येस yes. स्थायू पदार्थाचे आकारमान बाह्य बला बलाने बदलत नाही म्हणून स्थायू हे असपिंडीय असतात नॉन कॉम्प्रेसिबल असतात हे पण बरोबर आहे ना ना Yes, स्थायू हे लवचिक व दृढ कठीण असतात इलास्टिसिटी ही बरेच जणांना असं वाटतं की आपण जसं रबरला इलास्टिक पकडतो स्थायू हे पण काय आहे दे आर इलास्टिक इट डिपेंड अपॉन द आतमध्ये कसे मॉलिक्युल्स आहे त्याच्यावरनं इलास्टिसिटी ठरत असते ओके तर हे पण बरोबर आहे काही स्थायूंना बाह्यबल लावल्यास ते कायमचे स्वतःचा आकार बदलतात याला अकार्यता याला काय म्हणतो आपण प्लॅस्टिसिटी तर हे पण गुणधर्म आपल्याला बघायला मिळतं हे पण यस तर अ ब यस तर योग्य आहे योग्य विधान अ ब आहे आणि कधी पण लक्षात ठेवा जे पण स्थायू असतात ना यांच्यामध्ये जे पण मॉलिक्युल्स असतात रेणू असतात यांच्यामध्ये इंटरमॉलिक्युलर स्पेस कसा असतो खूप कमी इंटरमॉलिक्युलर स्पेस खूप कमी असतो त्याच्याचमुळे भौतिक स्थायूचा मेल्टिंग पॉइंट कसा असतो जास्त असतो कारण यांचा इंटरमॉलिक्युलर स्पेस मोठा करण्यासाठी तुम्हाला खूप तापमान लागतं त्याच्यानंतर ते वितळायला लागतं म्हणून यांचा मेल्टिंग पॉइंट कसा असतो जास्त क्लिअर चलो सो so, नेक्स्ट आता अणुसिद्धांतविषयी अयोग्य विधान निवडा अयोग्य विधान ओके okay? जे जे थॉम्सन अणूला सर्वप्रथम भेदणारा माणूस म्हणून ओळखले जातात बरोबर आहे का हे जे जे थॉम्सन कमॉन काय विचारलं अयोग्य ना तर बर बरोबर आहे जे जे थॉम्सनने इलेक्ट्रॉनचा शोध लावला होता ना जे जे थॉम्सन येस तर याला अनुला भेदणारा माणूस असं म्हणतात येस येस जॉन डॅल्टन यांनी अनु हा कडक आणि भरीव असा गोळा आहे हे बरोबर आहे जॉन डाल्टनची एवढी जी स्टेटमेंट आहे ना हे बरोबर आहे यांनी सांगितलं काय होतं की अनु जसं एक सॉलिड बॉल कसं असतं म्हणजे हे असं आणि हे पूर्ण भरलेलं आहे पोकळ नाही अनु हे कोणी सांगितलं होतं जॉन डाल्टन यांनी असे हे आहे पण त्यांनी सुवर्णपत्री हे सिद्ध केले होते का नाही सुवर्णपत्र म्हणजेच गोल्ड चा फॉइल घेतला होता ना आणि ह्याचा वापर करून कोणी सिद्धांत दिला होता कोणी केला होता ते रुदर कोणी दिला होता ते म्हणून हे जे दोन वाक्य म्हणून बनवलेलं आहेत ना आता पार्शल आहे अर्धा बरोबर अर्धा चुकीचा पण हे आपण याला काय घेणार मग अयोग्य लक्षात यस कारण की त्यांनी ह्या प्रयोगाद्वारे हे शोधलं नव्हतं त्याच्यामुळे हे काय होणार आहे अयोग्य राईट चॅडविक या शास्त्रज्ञाने न्यूट्रॉन व प्रोटॉनचा शोध लावला हे बघा चॅडविकने न्यूट्रॉनचा शोध लावला पण प्रोटॉनचा शोध लावलाय का नाही प्रोटॉनचा शोध कोणी लावलेला आहे गोल्ड कोणी लावला आहे गोल्ड लावलेला आहे पण त्याला नाव प्रोटॉन देतात रुद्र फोडने ठीक आहे चलो सो इथे अ नाही सॉरी अ बरोबर आहे ब आणि क हे अयोग्य आहे तर ऑप्शन टू इज द आन्सर क्लिअर चलो आता खालील काही प्राणी वनस्पती युतीचे प्रकार दिले आहेत गटात न बसणारी किंवा विसंगत असणारी युती कोणती कोणती येणार कॉलेन कायमा हो की नाही स्थूल कोण होती कारण ही बघा रोमक स्तंभीय सिलिएटेड कॉलिमेनार स्तंभीय स्तरीय पट्टिकी पट्टी हे काय आहे प्राणी होती आहे ना प्राणी होतीये ना हे वनस्पतीमध्ये बघायला मिळते का नाही हे प्राणींमध्ये बघायला मिळते हे होती आणि कॉलेन कायमा ही वनस्पती युतीचं प्रकार आहे म्हणून उत्तर काय येणार तुमचं ऑप्शन ओके आणि कॉलेन कायमा हे काय आहे सिम्पल टिश्यू आहे ना सरळ उतीचे प्रकार येतात ना वनस्पतीमध्ये पण एकाच प्रकारच्या ऊती असतात कॉलेन कायमा ओके चलो सो हे लक्षात ठेवणार आणि सिलिएटेड कॉल्युमेनार हे कुठे असतात हे पण लक्षात ठेवणार स्तंभीय अभिस्तर कॉल्युमेनार एपिथिलियल आता कॉलिमेनार एपिथिलियल आणि सिलिएटेड कॉल्यमेनार मध्ये फरक काय ज्यांना कन्फ्युजन असेल किंवा नवीन विद्यार्थी असेल तर बघा कॉल्यमेनार कॉलम कॉलम माहिती आहे ना स्तंभ कस तो लाइक दिस तर ह्या उत्ती अशा आकाराच्या दिसतील तुम्हाला रॉड शेप ओके पण आणि हे प्रकार म्हणजे स्तंभीय पण ज्या वेळेस स्तंभीय अभिस्तर ह्या उत्तींवर जेव्हा छोटे छोटे वरती रचना असेल त्याला आपण म्हणतो सिलिया आणि लक्षात तर ही उती कोणती होऊन जाते सिलिएटेड कॉल्युमिनार समजलं यस हे बहुतेक करून तुमचे श्वसन नलिका जी आहे ना इथे तुम्हाला सिरियटेड कॉलमिनार बघायला मिळते आणि कॉलमिनार थिलियल आपल्या आतडिया जे आहेत तिथे तुम्हाला हे बघायला मिळेल राईट आणि स्तरी की पट्टी की आता बघा स्तरीय स्तरीय ना स्तरीय म्हणजेच लेअर्स स्ट्रेटिफाईड सायन्समध्ये लेअर्सला आपण काय शब्द वापरतो स्ट्रेटा स्ट्रेटिफाईड थरांवर थर तर आणि स्क्वॅमस म्हणजेच काय पट्टी एकमेकांना चिटकून हे असतात तर बघा असा एक आपण याला सिंपल असेल तर याला आपण असं म्हणतो एकमेकांना चिटकून पेशा आहेत आणि ही युती तयार झाली जेव्हा असं थरांवर थर असेल तर याला आपण म्हणतो स्ट्रटीफाईड स्क्वॅमस एपी ओके चलो आता नेक्स्ट क्वेश्चन जीवनसत्व बी कॉम्प्लेक्स दिलेले आहे तुम्हाला येस तर बी वन बी वन थायमीन बरोबर बी फाईव्ह पॅन्टेनिक बरोबर है ना फाईव्ह पेंटा असं तुम्ही लक्षात ठेवू शकतात बी सिक्स पॅरिडॉक्सिन आणि बी थ्री निकोटिनामाइट ओके सर हे तुमचे काय म्हणतात शास्त्रीय नाव दिलेले आहेत ओके तर ऑप्शन टू इज द आणि बी कॉम्प्लेक्स हा जो याला बी कॉम्प्लेक्स आपण म्हणतो बरोबर बी कॉम्प्लेक्स का कॉम्प्लेक्स कॉम्प्लेक्स बाकी आपण म्हणतो का ए कॉम्प्लेक्स सी कॉम्प्लेक्स म्हणतो नाही बी कॉम्प्लेक्स बिकॉज याच्यामध्ये किती विटॅमिन्स समूह आहे किती आहे व्हिटॅमिन्स बी वन बी टू असं पूर्ण आहे ना किती सात का आठ आठ तर आठ आहे ना म्हणून याला आपण बी कॉम्प्लेक्स म्हणतो आणि या बी कॉम्प्लेक्स हे जे विटामिन्स आहेत ना यांची कम है, अपला मा मा तो तो यांची कमतरता हे आपल्या क्रियेमध्ये खूप कार्य बी डेफिशियन्सी आपल्याला परवडत नाही लक्षात ठेवा हे यांची डेफिशियन्सी असली ना आपण थकलेले पकलेले असं असतो वाढ खुंटलेली असते अनेक आजार इवन तुम्हाला अनिमिया आपण म्हणतो ना अनिमिया अनिमिया आपण म्हणतो की रक्त कमी झालंय तर आपण युजली त्याला कशाशी कनेक्ट करतो लोहची कमतरता येस ते आहे पण बरोबर काही वेळेस काय असतं की रक्तामध्ये लोह बरोबर असतो -बर पण तुमच्या शरीरात बी ट्वेल्व कमी असेल तर लोह आपल्या शरीरात ऍब्झॉर्व होण्यासाठी बी ची गरज असते सो so, बी ट्वेल्व किंवा बी कॉम्प्लेक्स हे विटॅमिन्स सगळेच विटॅमिन्स व्हेरी इम्पॉर्टंट पण हे पण खूप महत्वाचे कारण यांचं डायरेक्ट रिलेशन असतं आपल्या मेटाबॉलिझमशी ओके चलो सो नेक्स्ट प्रत्येकाचे सोर्सेस बघून जाणार सोर्सेस म्हणजे काय की कुठून मिळतंय हे आपल्याला वन कुठून मिळतं बिवन राईस आहे ना पॉलिश राईस एकदम चमकणारा तांदूळ असेल तर दिसायला चांगला आहे शरीराला बिवण देणार का ते नाही देणार साळी साळीचे जे तांदूळ असेल त्यातनं असे, आपल्याला बिवन चांगला भेटेल सो so, हे एक uh, सोर्सेस चांगले बघून जाणार तुम्ही सोर्सेस चांगले बघून जा प्रत्येक विटामिन कुठून मिळतंय तुम्हाला सोर्सेस right? राईट कारण याच्यावर पण क्वेश्चन विचारतात खालीलपैकी कोणते विधान अयोग्य नाही अयोग्य नाही विचारलेलं आहे कोणते नाही लाल रंगाची तरंग जास्त असते तर जांभळ्या रंगाला सर्वात कमी असते काय आहे याचं उत्तर कमन अयोग्य नाही सर्वात जास्त लाल रंग वळतो तर जांभळा कमी वळतो मी लास्ट लेक्चरला पण याच्यावर सांगितलं होतं तुम्हाला या सर्वात कमी वारंवार लाल रंगाला असते ठीक आहे आता पहिले तर एक गोष्ट लक्षात ठेवा ज्यांना कन्फ्युजन असेल वेवलं आणि फ्रिक्वेन्सी मध्ये तरंग लांबी आणि तुम्ही एक पॉइंट लक्षात ठेवायचं ज्या वेळेस आपण असे डायग्राम करतो हा यस आणि मी जेव्हा अशी डायग्राम करते ओके इथे तुम्हाला दिसते दोन वेव्स मध्ये अंतर इथे जास्त आहे ना दोन वेव्स मध्ये अंतर इथे जास्त आहे ना फर्स्ट इमेज मध्ये यस म्हणजे यांची तरंग लांबी कशी आहे जास्त आहे तरंग लांबी कशी आहे जास्त जेव्हा दोन वेव मधला अंतर कमी असतो तर ही तरंग लांबी कशी असते कमी ही तरंग लांबी कशी आहे कमी आहे हे समजलं येस आता तरंग लांबी कळलं येस आता फ्रिक्वेन्सी वारंवार फ्रिक्वेन्सी आता मला सांगा ही एक वेव्ह निघाल्यानंतर थोड्या कालावधीनंतर दुसरी वेव्ह निघाली ना म्हणजे यांची फ्रिक्वेन्सी कशी आहे कमी वारंवारता कशी आहे कमी तर वेवलेन्थ जास्त फ्रिक्वेन्सी कमी वेवलेंथ कमी फ्रिक्वेन्सी जास्त युजली जे पण पी एम टी वगैरेने ट्रान्सपोर्ट करत असेल किंवा आपण बसेसचं पण एक सिम्पल टर्म वापरतो ना रे त्या बसची फ्रिक्वेन्सी खूप कमी आहे खूप कमी फ्रिक्वेन्सी आहे कमी फ्रिक्वेन्सी म्हणजेच काय एक बस सुटल्यानंतर दोन तासाने दुसरी बस सुटते आहे बरोबर ठीक आहे आणि आपण म्हणतो या बसची फ्रिक्वेन्सी खूप जास्त आहे म्हणजे एक बस सुटली का लगेच दुसरी सुटते फ्रिक्वेन्सी कमी आहे समजलं लक्षात आलं तर हे एवढं पण कधी तुम्हाला क्लिअर झालं ना तरी क्वेश्चन्स खूप सारे किंवा फिट होऊन जाणार तुमच्या डोक्यामध्ये आता आपल्याला माहिती आहे जेव्हा पण प्रिझममधनं व्हाईट लाईट पास होतो दृश्य प्रकाश तो स्प्लिट होतो कलर्समध्ये कोणते कलर्स आहे ते वेबय्युअर कोणते कलर्स आहे ते विब्युअर आहे वेबग्युअर यस ठीक आहे आता याच्यात वेवलँथ कोणाची जास्त आहे रेड लाईटची वेवलंथ कोणाची जास्त आहे रेड आणि वॉलेटची कशी आहे कमी बरोबर येस yes. आता आपण बघूयात असंच जायचं सेम असंच इकडून जायचं जास्त कमी कमी होत जाते रेडपेक्षा ऑरेंजची कमी ऑरेंजपेक्षा येलोची कमी ओके okay? आता इथे उत्तरकडे येणार तुम्ही यस yes. लाल रंगाची तरंग लांबी सर्वात जास्त तर जांभळ्या रंगाला सर्वात कमी आहे यस yes. ठीक आहे लाल आ, सर्वात जास्त लाल रंग वळतो तर जांभळा रंग सर्वात कमी वळतो नाही ना वळतो कमी म्हणून तो खाली असतो आणि जो वळतो जास्त तो वरती असतो ना रेनबो बघा तुम्ही कधी पण रेड कलर तुम्हाला खाली दिसेल रेनबो असा असतो ना कवड कमी वळतो म्हणून हे आणि जो जास्त वळतो तो पर्पल वरती दिसेल तुम्हाला बरोबर येस तर हे विधान चुकीचं आहे येस सर्वात कमी वारंवारता लाल रंगाची आहे येस कारण त्याची वेवलन पण कमी आहे वारंवारता जास्त क्लिअर याच्यावर क्वेश्चन रिपीटेडली विचारले जातात सो लक्षात ठेवणार तर उत्तर ब आणि क सर्वात विषारू धातूचे मूल द्रव्य कोणते कोणते आहे प्लुटोनियम यांनी प्लुटोनियम दिले आहे विषारू विषारी ओके चला तो ऑप्शन टू इज द आन्सर आता याच्यामध्ये ऑस्मियम जो आहे हा सगळ्यात जड मूल आहे फ्लोरीन हा काय आहे एक्स्ट्रीम इलेक्ट्रोनेगेटिव सर्वात जास्त इलेक्ट्रोनेगेटिव मूलद्रव्य कोणते आहेत आहेत फ्लुरीन आणि सेसियम काय आहे हा रिएक्टिव्ह क्रियाशील ओके हे दिलं आय थिंक स्पष्टीकरण मध्ये yes. आहे सगळं दिलेलं हा येस प्रकाश संश्लेषणातील फायको रंगद्रव्य कशात आढळतं फायको फायको जांभळा रंग निळा रंग दर्शवतो तुम्हाला Yes, कशात सायनोबॅक्टेरिया सायनोबॅक्टेरिया म्हणजेच काय ब्ल्यू ग्रीन अल्गे सायनोबॅक्टेरियाचं दुसरं नाव काय आहे ब्ल्यू ग्रीन अल्गे बरोबर येस yes, त्याच्यामध्ये तुम्हाला फायको आणि लाल शेवाळ ठीक आहे ऑप्शन वन इज द आन्सर हे एक हे आहे तर हे नाही येणार हिरवे शेवाळ मध्ये तर क्लोरोफिल हे घटक जास्त असेल झॅन्थोफिल तपकिरी शेवाळ जाणतो फील येल्लो कलर ठीक आहे यस सो उत्तर काय असणार आहे तुमचं ऑप्शन okay? वन इज द ओके नेक्स्ट नाही योग्य नाही विचारलं आहे इनकरेक्ट स्टेटमेंट नॉट करेक्ट मंगळ ग्रहाला चुंबकत्व नाही पण त्याला कडी आहे ऍक्च्युली मंगळ ग्रहाला चुंबकत्व आहे आल्या लक्षात चुंबकत्व आहे सगळ्यांना असते मॅग्नेटिक प्रॉपर्टी कारण खडक असतात तर चुंबकत्व असणार आहे आणि मंगल हा तर अंतर्गत ग्रह आहे चुंबकत्व आहे तो हे तर चुकतच आहे तुमचं युरॅनस ग्रह हा चुंबकत्व वातावरण व कडी आहे यस वातावरण पण आहे युरेनसला ला युजली ते यल्लो कलरचा दिसतो तुम्हाला यस ये, मिथेन वगैरे वा वायूपासून तयार झालेलं आहे आणि याला कडी पण आहे रिंग्स आहेत हे पण आहे पृथ्वी सर्वाधिक घनता असलेला ग्रह आहे यस आपल्या जी पण आपली सिस्टीम आहे सोलार आहे लक्षात ठेवा भलेही ते तुम्हाला वाटत असेल की सगळ्यात आकाराने तर ग्रह मोठा ज्युपिटर गुरु आहे मग त्याची घनता जास्त असायला पाहिजे पण लक्षात ठेवा गुरु जो आहे हा वायूंनी बनलेला ग्रह आहे जोवियन प्लॅनेट आहे ते वायूने बनलेला आणि मार्स म्हणजे जसं मर्क्युरी विनस अर्थ आणि मार्स हे जे ग्रह आहेत ना हे खडकांनी बनलेले ग्रह आहेत आले लक्षात याला आपण अंतर्गत ग्रह म्हणतो टेरेस्ट्रियल प्लॅनेट म्हणतो तर यांची घनता जास्त आणि यांच्यामध्ये पण कधी ग्रहांमध्ये घनता सगळ्यात जास्त बघितली तर कोणाची येते पृथ्वीची सर्वात जास्त घनता असलेला ग्रह पृथ्वी आणि सर्वात घनता कमी असलेला ग्रह शणी कोणता आहे शनी सर्वात कमी घनता आहे त्याची काय फक्त शून्य पॉईंट अडुसष्ट ग्रॅम पर सेंटीमीटर फक्त एवढीच घनता आहे म्हणजे कधी इव्हन हा पाण्यात पडला तरी तो बुडणार नाही हा ग्र तरंगणार कारण पाण्याची घनता याच्यापेक्षा जास्त आहे ना, ना। क्लिअर चलो सो ऑप्शन अ हे योग्य नाही आहे लक्षात ठेवणार ओके येस तर योग्य नाही विचारलंय ना त्यांनी फक्त क ऑप्शन फोर इज द आर किंवा कार्बन चा वापर कशासाठी होतो ड्राय क्लिनिंग तसंच कीटकनाशक म्हणून याचा उपयोग होतो कार्बनचा संयुग आहे हे डायरेक्ट डायरेक्ट क्वेश्चन आहे इथे काय अंडरस्टँडिंग तुम्ही वाचलं असेल तर तुम्हाला जमेल असे क्वेश्चन्स समजलं का इथे काय तुमचं लॉजिक किंवा अंडरस्टँडिंग नो दिस इज अ फॅक्ट वाचला असेल तर फटकन येऊन जाणार क्लियर सो so, तो ऑप्शन सी तो को आता क्लोरो फ्लोरो मिथेन फ्रेऑन तयार करण्यासाठी इथे क्लोरीन लागेल आणि लक्षात पहिला तो ऑप्शन कट होतो तुमचा क्लोरो कार्बन बघा फ्रेऑन फ्रेऑन मध्ये पण क्लोरीन तर इथे आहे का टेट्रा क्लोरो आहे ना डायरेक्ट क्लोरीन आहे फक्त तर इथं पहिला ऑप्शन तुमचा तसा पण कट होतो क्लिअर चलो सो नेक्स्ट आता वनस्पतीतील स्त्री केसर कार्पिल गायनोशियम ऑफ पिस्टिल कोणती ओके <coughs> okay? जी पण वनस्पती असते याच्यामध्ये आपण बघा काही जे वनस्पती असतात त्याच्यामध्ये मेल पार्ट पण असतो फिमेल पार्ट पण असतो बरोबर यस तर फिमेल भाग कोणता ठीक आहे त्याला आपण स्त्री केसर हे पण म्हणतो बरोबर यस ते आहे स्टाईल आणि स्टिग्मा ब आणि ऑप्शन टू इज द आणि जे आपण म्हणतो ना अँड्रोशियम अँड्रोशियम म्हणजे मेल पार्ट पुंकेसर ते काय असतो वनस्पतीमध्ये वृत्त फिलामेंट समजलं अँथर जो असतो ना पराकोश म्हणजे जिथेच परागकण चिटकलेली असतात ना अँथर त्याला आपण म्हणतो अँथर आणि जेव्हा हे परागकण जे असतात ना हे उडून समजा हे उडून आले लक्षात हे उडून कुठे येतात <coughs> कुठे येतात सिग्मा कशावर येतात हे स्टिग्मावर येतात लक्षात ठेवा सिग्मा हा चिकट भाग असतो वरचा भाग कसा असतो याचा स्टिकी चिकट असतो आणि त्याच्यामुळे हे परागकण इथे चिटकतात आले लक्षात इथे थोडं राहतात आणि मग हे खाली उतरतात थ्रू वृत्त स्टाईल आणि स्टाईलच्या खाली एक असा गोलाकार भाग असतो वनस्पती फुलांमध्ये त्याला आपण म्हणतो अंडाशय ओवरी काय म्हणतो त्याला ओवरी आणि इथे हे परागकण म्हणजे मेल पार्ट जातो इथे ओवरीशी अंडाशयशी यांचं फर्टिलायझेशन होतो समजलं तर फिमेल पार्ट ब आणि क नाही चुकीचं आहे मते चुकीचं आहे ते क्लिअर करून घ्या तेवढा ओके okay? येस yes. अजून कोणते आहे का चुकीचे तिथे आन्सर गेलेले नाही ना <coughs> <एक मिरुड़ा. coughs> खालील विधाने विचारात घ्या ठीक आहे सेंद्रिय उत्क्रांती ही संज्ञा हब हॉर्बर्ट यांनी दिली आहे ठीक आहे सेंद्रिय बघा उत्क्रांती हे तुमच्या बोर्ड मध्ये पण बघायला मिळेल ऑर्गॅनिक इव्होल्युशन इन ऑर्गॅनिक इव्हॉल्युशन असे दोन इव्हॉल्युशन आपण बघतो बरोबर हा नाही असू द्या मी सायलेंट करायला विसरली आज तेव्हा कंटिन्युअस चालतात ते सेंद्रिय उत्क्रांती ठीक आहे बघा एक असते सेंद्रिय आणि एक असेंद्रिय उत्क्रांती सेंद्रिय ऑर्गेनिक इव्होल्युशन ऑर्गेनिक इव्होल्युशन जे सजीवांमध्ये चालते आणि लक्षात यायला आपण म्हणतो सेंद्रिय उत्क्रांती असेंद्रिय उत्क्रांती इन ऑर्गेनिक इव्होल्युशन जे नद्या पर्वत नद्या पर्वतांची पण वाढ होते की नाही जसं आपण नदीचं उगम बघितलं युवा ती वृद्ध अवस्थेत त्यांची पण वाढ होते की नाही बरोबर पर्वत छोटा असतो हळूहळू मोठा कधी कधी ज्योग्राफिकल कंडिशन तशी असेल तर त्यांची पण उंची वाढते विस्तार वाढतो होते त्यांच्यामध्ये पण इव्हॉल्युशन ते इव्हॉल्युशन कोणता असतो असेंद्रिय तो कोणता असतो असेंद्रिय उत्क्रांती असते तर ही सगळ्या हब्बट यांनी दिली होती बर -बर आहे आणि सेंद्रिय उत्क्रांतीला चार्ल्स जार्विन यांनी डिसेंट विथ मॉडिफिकेशन असे संबोधले आहे हे पण बरोबर आहे तर दोन्ही पण विधाने काय आहे योग्य आहे ओके ठीक आहे चलो सिक्स्टी सेवन नाव खालील माहितीवरून सांगू ओळखा खूप इझी आहे हे यांच्यामध्ये बंद प्रकारची रक्त अभिसरण संस्था बघायला मिळते क्लोज क्लोज सर्क्युलेशन क्लोज ब्लड सर्क्युलेशन क्लोज म्हणजेच काय बंदिस्त म्हणजेच काय असते ही शुद्ध आणि अशुद्ध रक्त मिक्स होत नाही का कारण की यांच्यामध्ये जसं आपण आपली पण काय आहे क्लोज बिकॉज आपलं शुद्ध रक्त आर्टरीज वाहून नेते अशुद्ध रक्त वेन्स वाहून का कुठे नाही ठीक आहे आस, ते हे त्याला आपण म्हणतो बंदिस्त मागची बाजू असते त्याचं रूपांतर असतो त्याचं रूपांतर चेता संस्था कवटीमध्ये होता यस बरोबर सर्व प्राण्यांना पृष्ठरज्जू असतो ज्याचं रूपांतर कवटी व पाठीच्या कणामध्ये होतं बरोबर हे पण बरोबर आहे तर याचं कोणतं संघ येतो हे कमांड कोणता येत आहे हा वर्टीब्रा कोणता येत नो वर्टी ब्रा ओके नेक्स्ट आता ट्युबेक्टॉमी म्हणजे काय आता ट्युबेकटॉमी स्त्रियांमध्ये अंडवाहिनी कापून ती बांधली जाते येस दिस इज कॉल्ड ट्युबेक्टॉमी आणि स्त्रियांची जी अंडवाहिनी बघा जे पण काय म्हणतात त्याला युटेरस जो असतं ना गर्भाशय जो असतो जी अंडवाहिनी असते आपल्याला विज्ञानाचा पेपर आहे तर वैज्ञानिक भाषा माहीत असणं गरजेचं आहे तिथे अंट काय म्हटलं जातं फॅलोपियन ट्यूब काय म्हटलं जातं फॅलोपियन ट्यूब का कारण की ज्या वेळेस ओव्हरीज जे असतात कुठे अंड तयार होत असतो स्त्रियांमध्ये ओव्हरीजमध्ये आणि महिन्यातनं एकच एक तयार होत असतं एकच अंड तयार होत असतो आणि हे अंड फॅलोपियन ट्यूबमध्ये येतं कुठे येतं ओव्हरीज कडून कुठे येतं फॅलोपियन ट्यूबमध्ये येतं समजलं क्लियर सगळ्यांना यस तर त्या फॅलोपियन ट्यूबलाच काय केलं असतं बांधलं जातं त्याला आपण म्हणतो ट्यूबेक्टॉमी आणि हे पुरुषांमध्ये केलं जातं तर त्याला आपण म्हणतो वॅसेक्टॉमी काय म्हटलं जातो वॅसेक जिथून स्पर्म्स बाहेर पडतात वॅसा डिफरन्स त्याला बंद केलं जातं त्याला आपण म्हणतो वॅसेक्टॉमी तर वैज्ञानिक भाषा लक्षात ठेवा या तर हे बरोबर आहे पुरुषांमध्ये शुक्रवाहिनी कापली जाते व ती धागाने बांधली जाते ते स्कॉलर्स वॅसेक्टॉमी इंग्रजी अक्षर टी सारखा कॉपर्टीला गर्भाशया सोडवणे हे पण एक हा आता इथे तुम्ही एक पॉईंट लक्षात ठेवा आपल्या भारतामध्ये भारत हा असा पहिला आपला भारत पहिला देश ना ज्याने फॅमिली प्लॅनिंग प्रोग्राम स्टार्ट केलं होतं ओके नाही यस कोणत्या वर्षी नाईन्टीन फिफ्टी टू मध्ये नॅशनल फॅमिली प्लॅनिंग प्रोग्राम आपण भारताने सुरुवात केलेली तर फॅमिली प्लॅनिंग प्रोग्राम मधले हे सगळे आहेत ओके कॉपर्टी कॉपर्टीमुळे काय होतं ना की जी पण फॅलोपियन ट्यूब असते ती काय होते क्लोज होऊन जाते तिथे युटेरसची संपर्क येत नाही संपर्क येत नाही म्हणजे तो अंड फॅलोपियन ट्यूबमध्ये येईल पण फॅलोपियन ट्यूब पर्यंत स्पर्म पोचणार नाही अशी ती असते का आणि ब्लास्टुला गर्भाशयाच्या केला चिकट चिकटतो याला यासाठी केली जाणारी शस्त्रक्रिया नाही ब्लास्टुला हे काय असतं ना की जेव्हा एक आणि स्पर्म दोघं फर्टिलाइज होतात जो पेशंटचा गोळा जो तयार होतो जो आता मध्ये येतो याला आपण म्हणतो इम प्लांटेशन काय म्हटलं जातं त्याला इम्प्लांटेशन प्लांटेशन हे तर आफ्टर फर्टिलायझेशनची आहे प्रक्रिया ओके चलो क्लिअर सगळ्यांना तर टॉमी ऑप्शन वन इज द आन्सर <coughs> हा जो क्वेश्चन आहे ना इथे जरास थोडस आय थिंक मिस्टेक केलेली आहे इथे अठरा रोद नाही पाहिजे होतं सोळा रोध पाहिजे होतं सिक्स्टीन काय असायला पाहिजे होतं हे सोळा रेझिस्टन्स अठरा नाही ते तेवढं एक करेक्शन करून घ्या एटीन नाही इथे बघा तुम्हाला दिलेलं काय आहे रेझिस्टन्स दिला आहे विद्युत रोधात प्रति सेकंद नाइनटीन हंड्रेड जूल इतकी उष्णता म्हणजे एनर्जी पा, हे किती दिले आहेत नाइनटीन हंड्रेड ज्यूल पी आपण ते घेऊयात येस आणि तुम्हाला इथे विचारलं काय आहे वोल्ट विभवंतर है, है ना येस yes, एक फॉर्म्युला कोणत्या लक्षात येतं तुम्हाला पी इज इक्वल टू वी स्क्वेअर आपण आर असं घेऊ शकतो आपण येस पीचे व्हॅल्यू केवढी दिली आहे नाईन हंड्रेड वोल्टेज विचारलं आहे ना तुम्हाला yes, so येस वी स्क्वेअर आपण तसंच लिहूयात रेजिस्टन्स एटीन आता वीला इकडे घेऊयात स्क्वेअरमध्ये ना वी स्क्वेअर आहे yes, so येस याला आपण रूट काढू शकतो नाईन हंड्रेड एटीन नाईन हंड्रेडचा रूट किती येतो थर्टी थर्टी येतं का तीसचं रूट नाईन हंड्रेड येईल ना स्क्वेअर रूट याचं थर्टी घेणार आणि एटीन कोणाचं येतं सॉरी एटीन नाही आपल्याला सिक्स्टीन घ्यायचं ना तिथे यास yes, हो तर फोर थर्टीन टू फोर किती येतं वन ट्वेंटी फोर थ्री झा ट्वेल्व 12, वन ट्वेंटी तर उत्तर काय यायला पाहिजे तुमचं वन ट्वेंटी बोल समजलं यावेळेस राज्यसेवेमध्ये पाच न्युमेरिकल्स विचारले आयोगने पाच न्युमेरिकल्स न्युमेरिकल्स होते ते सोपी पण काय होतं ना तेवढं अपेक्षित नसतं ना मुला म्हणजे स्टुडंट्स एवढे प्रिपेअर नाही असतात आणि आपण कसं गेले असतात मी नाही म्हणजे मी नाही देत एक्झाम पण मुलं कसे प्रिपेअर केले असतात की के एक दोन युमरिकल्स येणार एकदम पास दिसले शॉक इवन ते कॅल्शियम ऑक्साईड पेपर बघितला सगळ्यांनी राजसेवेचा येस कॅल्शियम ऑक्साईड युजली आपण जेव्हा वर्गात शिकतो किंवा टीचर शिकवत असताना आपण एकच फॉर्म्युला घेतो एन एस सी एलचा एन एस सी एलचा सोडियम क्लोराईड सोडियम दोन इलेक्ट्रॉन्स देतो क्लोरीन घेतो इथे त्यांनी काय घेतलं फक्त कॅल्शियम ऑक्साइड व्हॅलेंस इलेक्ट्रॉन बघायचे होते ना ट्वेंटी आणि एट कॅल्शियमचे ट्वेंटी तो देणार दोन ऑक्सिजन फॉर्म्युला त्यांनी काय केले एक्झाम्पल चेंज करून प्रश्न विचारला एक्झॅक्टली ते तुम्हाला माहीत असतं पण एक्झाम्पल बदलले आहेत सायन्स अवघड हो होता राज्यसेवेचा क्वेश्चन पेपर जो सायन्सचा होता होता डिफिकल्ट होता इवन आपण मान्य करतो पण डिफिकल्ट असं होतं ना की थोडस पण कधी तुम्ही आपण म्हणतो इथे आता अपेक्षित काय ना की तुम्हाला ऍटलिस्ट पिरियडिक टेबल चे जे पंधरावीस मूलद्रव्य ना त्यांचं कॉन्फिगरेशन तुम्हाला लक्षात ठेवायचं इलेक्ट्रॉनिक संख्या किती आहे तेवढं तुम्हाला लक्षात ठेवायची आता जरुरी आहे आणि असं घाबरून नका जाऊ की असा पेपर आला म्हणजे काय होईल आणि मे बी आता अपेक्षित झाला आहे ना आयोग बघा आयोग खूप वर्षापासून पेपर काढते आहे बरोबर आपण आता आपण एक्झामला आलो आहोत त्याच्यामुळे आता आयोगचे सहावी ते दहावी संपलं आहे क्वेश्चनचा त्यांचा जो स्टॉक होता तो संपला आहे तिथे पुढे जाईल ना अकरावी बारावी सुरुवात केली आयोगने आता सो so, आपल्याला पण तेवढं प्रिपेअर राहावं लागेल सो so, तुम्ही थोडंसं बघा बारावी तर नाही मी सांगत तुम्हाला बिकॉज जे नॉन सायन्स बॅकग्राऊंडचे मुलं आहेत त्यांना बारावी खूप अवघड जाईल इव्हन अकरावी पण अवघड जाणार आहे पण ॲटलीस्ट ट्राय करा अकरावी थोडं थोडं हातात घ्यायला काही काही पॉईंट्स पूर्ण तीनचे तीन बुक्स आपल्याला वाचायचे नाही आहेत पण त्यातले काही पॉईंट्स लक्षात ठेवा ओके okay, कारण इवन लास्ट प्रिलीम्सला तुमच्याच कंबाईंडच्या प्रिलिम्सला आपण डायरेक्ट ओळच्या ओळ अकरावीच्या पुस्तकात घेतलेली आहे तुमच्या क्वेश्चन पेपरमध्ये सो so, थोडस तेवढं एक बघा तुम्ही सगळेजण अकरावीचं पुस्तक थोडंसं बघा अजून एक महिना आहे हे तर तुम्ही जे बुक्स मार्केटमध्ये आहे ते सगळं केलं आहे आय थिंक पार्ट असेल तुमचं ते आता किंवा त्यातला प्रश्न विचारला तर तुम्हाला आता पेपरमध्ये तो सोप्पा वाटणार आहे बरोबर पण आपल्याला कसं थोडस एक स्टेप आहे तर मला तेवढा अभ्यास करावा लागेल कॉम्पिटिशन मध्ये राहायचं आहे तर कारण की तिथे जी जनता पूर्ण जी एक्झाम मध्ये आलेली असते प्रत्येकाने हा सोर्स वापरलेला रेस आहे रेसमध्ये सारखे आहेत रेसमध्ये पुढे कोण असणार आहे जे असे क्वेश्चन सॉल्व्ह करते समजला आणि सगळे जनता तिथे अभ्यास करूनच उतरलेली असते थोडी जनता अशी असते अभ्यास नाही केलेली सो रेस तिथे एक एक मार्कचे पॉईंट पॉईंट मार्कचेच असते ना तर जेव्हा असे क्वेश्चन्स जेव्हा अननोन जे सगळ्यांना नाही जमले ते तुम्हाला जमले तर तुम्ही रेसमध्ये एकदम पुढे जातात सो घाबरू नका व्यवस्थित करा थोडं थोडं करत जा ओके okay? याचा मी तसं पण इलेवन स्टँडर्डची मी सुरुवात तर केली आहे यूट्यूबवर अकरावीच्या पुस्तकाची बघूयात किती ते होतं कम्प्लीट कारण तीन सेक्शन्स आहे So, मी स्टार्ट केली आहे बायलॉजी तर तेवढे तुम्ही सेशन स्पीड मध्ये बघून घ्या जास्त वेळ नाहीये म्हणून फटाफट बघा ऍटलिस्ट डोळे खालून जाऊ द्या ते शब्द ओके okay? चलो सो so, आता नेक्स्ट बघा आता नेक्स्ट शेवटचा प्रश्न ड्युरॅलियम या संश्रामध्ये हॅलो मध्ये खालीलपैकी कोणत्या धातू अधातूचं मिश्रणाचा समावेश होतो ओके okay? आता ड्युरॅलियम ना ॲल्युमिनियम तर आहे ड्युरॅलियम मध्ये लक्षात ठेवा पंच्याण्णव टक्के तर ॲल्युमिनियम असतो कॉपर आहे कॉपर चार टक्क्याच्या याच्यामध्ये कॉपरचे प्रमाण असते मॅग्नीस नसतं त्याच्यामध्ये काय असतं मॅग्नेशियम मॅग्नेशियम एक ते सॉरी दोन ते तीन टक्के मॅग्नेशियमचे प्रमाण असते लक्षात ठेवा तर अ ब आणि ड तो उत्तर असणार आहे ऑप्शन फोर मॅग्नीस नसतं त्याच्यामध्ये मॅग्नेशियम असतं लक्षात ठेवा तर अ ब आणि ड क्लिअर चलो तर इथेच तुमचे क्वेश्चन है आता था? चलो यू